राज्यभर कृषी पणन मंडळाकडून संत शिरोमणी सावतामाई शेतकरी आठवडा बाजार अभियान राबवले जात आहे. याच अभियानाच्या माध्यमातून मुंबईतही आठवडा बाजार सुरू होणार आहे. त्यासाठी महापालिकेने हिरवा कंदील दिला असून शहरातील 15 ठिकाणी जागा निश्चित केल्या आहेत. शेतकऱ्यांना या अभियानांतर्गत व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले असून ग्राहकांना ताजा भाजीपाला किफायतशीर दरात खरेदी करता येईल अशी माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी दिली. सावतामाळी शेतकरी बाजार ही योजना शासनाने राज्य शासनाने सुरू केलेली, त्याविषयी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये काही ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली तर शेतकऱ्याचा चांगल्या दर्जाचा माल व्यवस्थित माफक दराने ह्या ग्राहकाला म्हणजे शहरवासियांना उपलब्ध करून देण्याबाबत त्यांची मागणी होती. त्याप्रमाणे जागा 15 ठिकाणी महानगरपालिकेने उपलब्ध करून देण्याचं नियोजन केलेलं आहे. परिमंडळ 1 मध्ये 8 आणि परिमंडळ 2 मध्ये 7 असे 15 जागा प्राथमिक स्तरावर आम्ही निश्चित केलेले आहे. त्याची पाहणी संबंधित मार्केटिंग डायरेक्टरकडचे अधिकारी करतील. त्यांना जर योग्य वाटलं तर आठवड्यातून 1 किंवा 2 दिवस ते शेतकऱ्याचा डायरेक्ट माल हा नवी मुंबईकरांना भाजी असो किंवा फळे असो तो उपलब्ध होऊ शकेल. ही शासनाची योजना असल्याने कोणतीही कर आकारणी न करता आठवडा बाजार सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना महापालिकेकडून सर्व सेवा सुविधा पुरवण्यात येतील असंही अंकुश चव्हाण यांनी स्पष्ट केले आणि या उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. व्हिडिओ जर्नलिस्ट मुसासह योगेश पाटील यांचा रिपोर्ट.